ठिकाणी आज या ठिकाणी कमीत कमी 1000 ते 1200 वर महिला या ठिकाणी सामील आहेत. आमचं शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे कर्जमाफी 2 लाखापर्यंतची शासनानं दिली त्याप्रमाणे महिला बचत गटाकडे असलेले फायनान्सचं कर्ज, बँकांचं कर्ज, पतसंस्था, इतर सगळीच कर्ज जी आहेत ती 2 लाखापर्यंतची माफ केली गेली पाहिजे. पहिल्यांदा ज्या वेळेला आम्ही बजाज आट किंवा इक्विटा फायनान्स फोडलं बार्शीमध्ये शिवसैनिकांनी, त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आमचं पाठ थोपटली, कारण गोरगरीब जनतेसाठी आवाज उठवणारी शिवसेना आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आमची मागणी या ठिकाणी आहे की या ठिकाणी आम्हाला कर्ज संपूर्ण माफ झालं पाहिजे. आणि स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं स्वतंत्र महिला बँकेची स्थापना या ठिकाणी झाली पाहिजे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. RBI ने 31 ऑगस्टपर्यंत थांबवलं होतं, सुप्रीम कोर्टाने 28 तारखेपर्यंत थांबवलं आणि आता शासनाने पुन्हा आदेश दिलेत. पुढील आदेश होईपर्यंत तुम्हाला कर्ज किंवा व्याज एजंट पाठवून, धमदाटी करून, त्यांना धमकावून असं वर्सूर करता येणार नाही हे आदेश झालेले आहेत. असं असताना अजून कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी त्यांची मीटिंग घेणं गरजेचं होतं. सौरभ राव साहेबांनी 1 तारखेला ऑर्डर पाठवलेली आहे, ती अजून घेतली नाही. त्यामुळे आमच्या मायमाऊलीच्या घरी हे एजंट जातात, त्यांना नाहक त्रास देतात, असली चाळे करतात. महिलाला पळवून जाणे घेऊन जाण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. अनेक महिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि हे आंदोलन जे आहे हे शासनाच्या विरोधातलं नाही, मुख्यमंत्र्यांच्या विरोधातलं नाही. हे आंदोलन आमचं फायनान्स आणि बँका जे हुकमी काय म्हणतात त्याला राजवट, जुलमी राजवट करतात, गुंडांचा वापर या ठिकाणी सर्रास केला जातो. गाड्या घोड्या शेतकऱ्यांच्या ओढून नेताना, ट्रॅक्टर ओढून नेताना, मोटरसायकली ओढून नेताना गुंडांचा, क्रिमिनल लोकांचा वापर केला जातो, याच्या विरोधामधलं हे आंदोलन आहे. आणि आम्हाला संपूर्ण कर्जमाफी, कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. आत्ता शासनानं 2 ऑक्टोबरला स्वतंत्र महिला बँकेची घोषणा या ठिकाणी आमची मागणी मान्य केलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अभ्यासगट CO मॅडम धुळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांना कर्जमुक्त किंवा या चक्रव्यूहातनं कसं काढता येईल या दृष्टिकोनातनं माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी तो बचा ही नेमलेला आहे अभ्यासगट. त्याला 3 महिन्यात त्यांना रिपोर्ट द्यायचा आहे. त्या तरीसुद्धा आम्हाला सर्वसामान्य जनतेचा आवाज तो शासनापर्यंत पोहोचवायचा. या दृष्टिकोनातनं 80% समाजकारण, 20% राजकारण ही शिवसेनेची भूमिका आम्ही या ठिकाणी बजावत असून, हा शासनाविरुद्ध मोर्चा नसून हा फायनान्स कंपनीच्या गुंडांविरुद्ध, बँकांच्या गुंडांविरुद्ध